नमस्कार, दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठे बोलतो। आपण खरड छाटणीनंतर किंवा खरड छाटणी अगोदर काय तयारी केली पाहिजे त्यासंबंधी हा व्हिडिओ मधून माहिती घेणार आहोत। खरड छाटणीनंतर बाग एकसारखी फुटणं महत्त्वाचं असतं। एकसारखी जर बाग फुटली तर सर्व काड्या एकसारख्या तयार होतात, घड एकसारखे तयार होतात, काड्यांची जाडी सारखी तयार होते आणि काड्यांची विरळणी योग्य वेळेत करता येते। आणि या सर्व गोष्टींकरता खरड छाटणीनंतर बाग एकसारखी फुटणं गरजेचं असतं। बाग एकसारखी फुटण्याकरता इथरेल फवारणीचं नियोजन गेल्या काही वर्षापासून केलं जाते। तर बाग छाटण्याच्या एक 15 दिवस अगोदर आपण इथरेलची फवारणी केली पाहिजे। इथरेलच्या फवारणीला जर वेळ असेल तर 15 दिवस अगोदर केली पाहिजे, जर वेळच नसेल तर कमीत कमी 10 दिवस अगोदर तरी ही फवारणी करणं गरजेचं असतं। ही फवारणी इथरेलची फवारणी करताना प्रत्येक ठिकाणी किंवा बागेची परिस्थिती काय त्याच्यानुसार इथरेलचं प्रमाण बदलत असतं। पानं जर थोडे खराब असतील, थोडे पिवळे पडलेले असतील तर त्या ठिकाणी इथरेलचं प्रमाण प्रति लिटर 3 मिली घेऊन एकरी 600 लिटर फवारणी केली पाहिजे। जर पानं चांगले असतील तर 4 मिली 5 मिलीपर्यंत प्रमाण घेऊन फवारणी केली पाहिजे। ही फवारणी करताना यामध्ये सिलिकॉन बेस स्प्रेडर याचाही वापर केला पाहिजे। प्रति 200 लिटरला 30 मिली सिलिकॉन बेस स्प्रेडर टाकलं पाहिजे। आणि ही फवारणी करताना शक्यतो 4 वाजेनंतर फवारणी केली तर जास्त वेळ फवारणी द्रावण पानांवर राहतं, फवारणी द्रावण पानांवर चांगल्या रीतीने पसरतं आणि त्याचा चांगला परिणाम मिळतो। याप्रमाणे इथरेलची फवारणी करून नंतर पानगळ 25% होती, काही वेळा 30% होती, काही वेळा 15% होती आणि इतर पानं पिवळे पडतात, तर अशी परिस्थिती आल्यानंतर आपण जर छाटणी केली तर छाटणीनंतर बाग लवकर आणि एकसारखा फुटतो, त्याकरता हे करणं गरजेचं आहे। त्यानंतर खरड छाटणीची पूर्वतयारी म्हणून ज्या ठिकाणी याप्रमाणे वलांडा छोटा असेल तो वलांडा जर वाढून घ्यायचा असेल आपल्याला तर वलांड्याची शेवटची जी ही काडी दिसते ही काडी पुढे वाढून घेऊ शकतो आपण। हिला आपण बांधून घ्यायचं छाटणी अगोदर, छाटणी अगोदर बांधून घेतलं तर छाटायला आलेले जे मजूर असतात ते इथून न छाटता बांधलेली काडी असल्यामुळे त्याच्या पुढून छाटतील आणि वलांडा वाढून घेतील। वलांडे ज्या बागेत कमी आहेत, ज्या बागेत वलांडे पूर्ण वाढलेले नाही त्या बागेत वलांडे वाढून उत्पादन वाढ करून घेण्याकरता ही सर्वात महत्त्वाची वेळ आहे। ही वेळ गेल्यानंतर वर्षभरात पुन्हा दुसरी वेळ अशी वलांडे वाढून घ्यायची नसते। तर याचा विचार करून ज्या ज्या ठिकाणी वलांड्यामध्ये मोठा गॅप पडला आहे, छोटे वलांडे किंवा वलांडे ज्या ठिकाणी खराब झालेत त्याचं नूतनीकरण करायचं असेल, ते जर वाढून घ्यायचे असेल तर अशी एक जवळची जी काडी आहे का जी चांगली जाडीची आहे ती आपण पुढे बांधून त्या काडीचा वलांडा म्हणून आपण करून घेऊ शकतो। आणि अशा रीतीने हे वलांड्याचे गॅप जर भरून घेतले तर बाग उत्पादनक्षम मिळते। जिथं मोठा गॅप आहे, वलांडा कमी आहे, तर तिथं 4 काड्या कमी मिळणार। 4 काड्या कमी म्हणजे 4 घड कमी, 4 घड कमी म्हणजे 2 किलो एका झाडानं माल कमी देणं, एका झाडाने 2 किलो माल कमी देणं म्हणजे 1000 झाडं असतात, तर 2000 किलो माल कमी म्हणजे 2 टनापर्यंत माल कमी। जर जास्तच वलांडेमध्ये गॅप असेल तर हे असं होत असतं आणि आपलं उत्पादन घटतं। तसं होऊ नये याकरता ही खरड छाटण्या अगोदरची वेळ लक्षात घेऊन आपण याप्रमाणे वलांडे जिथं कमी तिथं बांधून घेणं गरजेचं आहे। अशा रीतीने खरड छाटणीची पूर्वतयारी म्हणून इथरेलचा वापर आणि वलांडे बांधून घेणं या 2 गोष्टी आपण या ठिकाणी समजून घेतल्या, त्या आपण करणं गरजेचं आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।